नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे, त्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घ्यावा अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या सभेत करण्यात आली. लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची सभा दशरथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात घेण्यात आली. दिबा पाटील यांचे नाव या विमानतळाला द्यावे असा ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात करून आज वर्षभराचा काळ उलटून गेला आहे. राज्य सरकारने तो केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घेतला नाही, त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यातील लाखो आंदोलन करते तसेच प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमध्ये असंतोष पसरला आहे. राज्य सरकारने या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या भावनांचा विचार करून हा ठराव त्वरित केंद्राकडे पाठवून तो मंजूर करून घ्यावा. याबाबतचे एक निवेदन कृती समितीतर्फे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लवकरच त्यांची भेट घेऊन देण्याचे ठरविले. यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी येत्या 9 ऑगस्ट या क्रांती दिनी नवी मुंबई विमानतळाच्या जागेवर लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा नामफलक समितीतर्फे लावण्यात येईल असेही ठरविण्यात आले. तसेच दिबा पाटील विमानतळ नामकरण आंदोलनात भाग घेतलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणारे निवेदन देण्याचे ठरले. या सभेस दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार तथा माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जे एम म्हात्रे, सरचिटणीस भूषण पाटील, दीपक म्हात्रे, चिटणीस राजेश गायकर, खजिनदार जेडी तांडेल, विनोद म्हात्रे, गुलाब वझे, संतोष केणे, दशरथ भगत, मनोहर पाटील, सुशांत पाटील, रुपेश धुमाळ, अतुल पाटील, मधुकर भोईर, विजय गायकर, डी बी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.